नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण काय बनवणार आहे? पावभाजी. संध्याकाळच्या जेवणाला काहीतरी फाटा म्हणून आपण काहीतरी वेगवेगळ्या डिशेस बनवायच्या. तर त्याच्यासाठी काय लागतंय ते मी तुम्हाला सांगते. हे आपण 3 मोठे बटाटे घेतलेत चिरून, पावशेर फ्लॉवर घेतलाय, आणि हे वाटाणे आपण भिजवत घालतो. ते वाटाणे आपण 4 तासापूर्वी भिजत घालून ते घेतलेत भिजवून. ढोबळी मिरची घेतली आहे 2-3, 3 टोमॅटो घेतलेत आणि 3 मोठे कांदे घेतलेत. ही आलं लसणाची पेस्ट करणारे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. तर ही सगळी आपण तयारी करून घेऊ, मग पुढची कृती करू. हे अमूल बटर आपण पावभाजीला वापरणार आहे. भाजीला पण लागतं आपल्याला आणि पावाला पण लागतं, त्यामुळे हे वापरणार आहे. आता आपण कुकरमध्ये अगोदर वाटाणा टाकला आहे, त्याच्यावर आपण बटाटा टाकून घेणार आणि फ्लॉवर टाकणार. एकत्र ह्या भाज्या तिन्ही छान शिजवून घेणार आपण 4 शिट्ट्या काढून. आपण भाज्या बुडेपर्यंत पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर ठेवूया कुकर. मोठ्या गॅसवरच आपण कुकर लावलेला. 4 ते 5 शिट्ट्या आपण छान काढून घेऊया त्याच्यात. आता आपला कुकर गार झालेला आहे, तर आपण कुकर उघडून बघूया. तोपर्यंत आपण कांदा चिरून घेतला आहे, ढोबळी मिरची चिरून घेतली आहे बारीक एकदम, आणि टोमॅटो घेतला आहे चिरून, आलं लसणाची पेस्ट करून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली. आपली तयारी सगळी झालेली आहे. आता आपली भाजी आपण बघूया. तर भाजी आपली छान शिजलेली आहे सगळी भाजी. तर आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया, किंवा ब्लेंडरनी जरी तुम्ही बारीक करून घेतली तरी चालते. आणि अशी पळीनं छान हे करून घेऊया, भाजी बारीक करून घेऊया. तर आता आपली भाजी आपण छान बारीक करून घेतलेली आहे. आपण ब्लेंडरनीच भाजी केलेली आहे, त्यामुळं ती छान बारीक झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आपण पावभाजी मसाला 2 चमचे घेतला आहे. हे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, धनेजिरीची पावडर घेतलेली आहे, हळद, हिंग आणि हे घरचं तांबडं तिखट घेतलं आहे. तिखट आपल्याला लागते ना, त्यामुळं आपण घरचं तिखट वापरणार आहे. आणि बारीक चॉप करून टोमॅटो, ढोबळी मिरची आणि कांदा हे घेतलेले आहे. आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली, आपल्याला लागेल तेवढीच आपण घालणार. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि आपण आता तेल बटर वापरून मीठ चवीनुसार घालणार आपण. तर आपण आता गॅस चालू करूया आणि कढई गरम करून घेऊया. तर आपली कढई तापलेली, आपण तेल घालून घेऊया 2-3 पळ्या आणि थोडं बटर वापरूया. बटर पण घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बटरनी छान चव येते, वास चांगला येतो बटरचा, त्यामुळं आपण बटर घालतो. ते तापलं आपलं की आपण थोडेसे जिरे घालून फोडणी करणार आहे. तर आता आपण पावभाजीसाठी तेल आणि बटर दोन्ही गरम करून घेतलेलं आहे. गरम झालं आहे आपलं, आपण थोडेसे जिरे घातले त्यात, अगदी 1 चमचा फोडणी आपली झाली का नाही हे बघण्यासाठी फक्त आपण हे घातलेलं आहे. तर आपण थोडंसं हिंग घालून घेऊया. आता आपण पावभाजीसाठी तेल गरम करून घेतले, त्यात जिरे टाकलेले आहेत. तर आपण कांदा टाकून घेऊया आणि छान गुलाबी होईपर्यंत परतूया. छान परतून घ्यायचं, मग आपल्याला टोमॅटो टाकायचं. कांदा आपला थोडासा झाला आहे चांगला परतून, त्याच्यात आपण ढोबळी मिरची ऍड करणार आहे. ढोबळी मिरची पण आपण छान परतून घेणार आहे, मग आपण टोमॅटो ऍड करणार आहे. असं एकाचं पाणी आहे म्हणजे कांद्याचं कमी झालं, जरा सुकं झाला की मग ढोबळी मिरची, ढोबळी मिरची किती झाली की टोमॅटो. असं एक एक ॲड आपण करत छान मसाला परतून घेणार आहे. हा मसाला मेन असतो पावभाजीचा. हा मसाला व्यवस्थित झाला की पावभाजी छान होती. आता आपला ढोबळी मिरची आणि कांदा चांगला एकजीव झाला आहे, छान गुलाबी परतून झालेला आहे, त्याचा कलर सोनेरी यायला लागलेला आहे आणि तेल पण सुटायला लागलं आहे त्याचं. त्यामुळं आता आपण टोमॅटो घालून घेऊया. आपला टोमॅटो पण पूर्ण त्याच्यात शिजून गेलेला आहे, छान एकजीव झालेला आहे. आपण आलं लसणाची पेस्ट घालूया 2-3 चमचे आपल्या भाजीच्या अंदाजाने. 2.5 चमचे आपण घेतली पेस्ट आलं लसणाची, त्याने चव छान येते. आणि हा मसाला एकदा व्यवस्थित झाला ना, एकजीव शिजला की चव भाजीला खरंच छान येते. तुम्ही नक्की करून बघा. आणि थोडं आपण त्याला बटर पण वापरलं आहे तेलामध्ये, कारण बटरनी चव छान येते भाजीला. आणि परत वरणं पण आपण भाजीची उकळताना पण घालणार आहे बटर नंतर. आता आपण सगळा छान मसाला कच्चेपणा गेला आहे आले लसणाचा, आपण हळद घालून घेऊया.
धने जिऱ्याची पावडर घालूया एक चमचा, एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे एक चमचा आपलं घरचं तिखट आणि दोन चमचे आपली पावभाजी मसाले. मसाला आपला छान परतून झालेला आहे. आपण अगदी थोडंसं पाव लिंबू आपण त्याच्यात पिळून घेणार आहे आणि थोडीशी साखर घालणार आहे आपण एक चमचाभर आणि थोडीशी कोथिंबीर. आणि हे परतून झालं की आपण भाजी बारीक केली सगळी टाकणार आहे आणि छान उकळी काढून घेणार आहे. आता आपण ही बारीक केलेली भाजी सगळी त्या मसाल्यावर घालून घेतलेली आहे. आता आपण छान हलवून घेऊ आणि ह्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी टाकू याच्यात. आता आपली भाजी सगळी तयार झालेली आहे, सगळं आपल्याला घालून झालेलं आहे. आपण मीठ घालूया. तर आपण दोन चमचे आता हे घातलेले आहे आणि अर्धा चमचा वर घालूया. आणि वाटलं आपल्याला तर आपण परत कमी जास्त, जास्त होणारच नाही आहे, कमी पडलं तर आपण परत घालूया. आणि थोडंसं आपण लगेच बटर घालून घेऊया, उकळी आली की त्याचा स्मेल छान येतो. आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण छान उकळून घेऊया आणि मग सर्व करूया. ही आता तयार आहे आपली छान स्पायसी पावभाजी आणि भरपूर बटर वापरून केलेली पावभाजी. तर तुम्ही नक्की ही करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपण नवीन रेसिपीसह भेटू ओवी किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.